गोंदियात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात राज्य सरकारी कर्मचारी आणि कामगारांच्या संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे छोट्या शेतकऱ्यांना अडचणीत आणून बड्या कंपन्यांना आर्थिक लाभ होईल आणि त्या कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करण्यास जास्तीत जास्त संधी कशी मिळेल याची व्यवस्था करणारे कायदे पारित करण्यात आलेत कोरोनामुळं करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कोट्यावधी कामगार आणि उद्योजक कारखानदार हे व्यवसाय बंद असल्यानं आर्थिक डबघाईस आले या याउलट देशातील मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचं मूल्य अब्जावधी रुपयांनी वाढले सर्वसामान्य जनतेच्या अधिकाऱ्यांचे लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी तसंच मोदी सरकारच्या सरकारी निमसरकारी सरकारी कर्मचारी विरोधी कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि देशाविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी आज राज्यभर आवाहन करण्यात या आवाहनाला गोंदिया जिल्ह्यातील कामगार संघटनांसोबतच राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेसह जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ ग्रामसेवक संघटनांसह सर्वच संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारल्यानं सर्वच शासकीय कार्यालयं आज ओसाड पडले होते